आहेत सर्वे. जेव्हा भी काही झालं कोणी वायरमन उपलब्ध होत नाही आणि डीपी जर आली तर ते विषयच नाही तो 15-15 दिवस चालतात आता बर का. मग ते शेतकरी करायचं काय, पाणी असून जर पाणी येत नसेल ते पीक जळत आहे तो काय करणार, आत्महत्या केल्याशिवाय त्याला पर्यायच नाही ना. हा तर साहेब हे बघा, आता तुम्ही मंत्री महोदय बरोबर, मी काही तुम्हाला शिकवत नाही बरं साहेब. मंत्री महोदय जर आपले अधिकारी जर आपलं ऐकत नसतील तर याच्यावर काय करता येईल आपल्याला, याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा मग ते लवकर शेतकरी बांधवावर अशा पद्धतीने एमएससीबीच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे कधी अंमलबजावणी होत असेल. मी पालकमंत्री असताना मला चांगली आठवण आहे, आपण एक एक तालुक्यामध्ये 50-50 डीप्या शिल्लक स्पेअर ठेवल्या होत्या, ते डीपी जळाली तर शेतकरी बांधवाला वेळेवर डीपी मिळावी हा संकल्प त्याच्या पाठीमागचा होता. आणि यानंतर ज्या ज्या अधिकाऱ्यांकडून असं चुकलं असेल आणि शेतकरी इतकं आत्महत्यासारखा टोकाची भूमिका घेतात, त्याचा त्यांनी जी मागणी केली असेल आणि त्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये चूक केली असेल, अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हे सर्व घडलं असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई करण्याचा मी एमएससीबीचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीला बोलेल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचा मन तरी थोडा हलका करायचा आणि त्याला भरोसा आणि विश्वास द्यायचा का हे महाराष्ट्र सरकार, भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा सरकार हा शेतकऱ्याच्या पाठीशी आहे याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये केली, त्याची अंमलबजावणी ही तुम्ही पहा का या 4 दिवसाच्या आत होईल. आज मला वाटतं 22 तारीख आहे, 25 पर्यंत अधिवेशन आहे आणि अधिवेशन संपण्याच्या अगोदर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पिकाच्या बद्दल नुकसान भरपाई देण्याची घोषणा करतील यामध्ये कुठंच शंका नाही. मी परत एकदा बोलू लागलो, आपल्या बाजूच्या राज्यामध्ये गुजरात समजा फॉर एक्झाम्पल, तिथे 200 रुपये कांद्यावर अनुदान दिला, आपण 350 रुपये दिला, शेतकरी 500 ते जरूर शेतकऱ्याच्या भावना आहे, परंतु हे 350 बी अनुदान माझ्या माहितीप्रमाणे हे पहिल्यांदा असं आणि हे जे देतात त्याच्याबद्दल बी तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय किती चिंतित आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत, त्यांनी मला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचे सुटीचा दिवस बी असेल तरी तुम्ही बांधावर जा, त्यांचा आज सण आहे, त्यांच्याशी बोला, चर्चा करा का महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे.